नमस्कार, एसके नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण एसके नाईन यवला न्यूजवर पाहतोय. येवला तालुक्यातल्या मुखेड येथे प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील मुखेड येथे प्रतीक सुदाम आहेर या तरुणाचा दिनांक 19 ऑगस्ट शनिवार रोजी प्रेम प्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक माहिती अशी की प्रतीक याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. याचा राग या तरुणीच्या कुटुंबियांना होता. यातूनच प्रतीकला निर्जनस्थळी बोलवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत प्रतीक गंभीर जखमी झाला होता. या दरम्यान उपचारादरम्यान प्रतीकचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. येवला तालुका पोलिसांनी संशयित आरोपी वसंत केशव जाधव, संदीप वसंत जाधव, सुनील वसंत जाधव आणि निखिल संदीप जाधव यांना रात्रीच घटनास्थळाहून ताब्यात घेतले असून घटनास्थळी मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, येवला तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बहिर शिंदे यांच्यासह पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ यांनी घटनास्थळी देऊन भेट देऊन पाहणी केली. तसेच आरोपींविरोधात जबरी मारहाण करणे व खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत आज सुरू होतं. या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिओ हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिओ हॉस्पिटलमध्ये निसंतान दाम्पत्यांनी संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा. पॅनासिओ हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे